काही जण गेले असतात सक्सेसफुल. आणि काही लोकांची चौकशी आली होती, हे सत्य झाल्याच्या नंतर ती सत्ता ती चौकशी थांबवायचा निकाल केली त्या ठिकाणी घेतला. अनेक व्यक्ती सांगतात की सत्तेचा गैर वापर त्याचा उल्लेख या ठिकाणी सर्वात झाला. आज राजीव भाषा विचारण्याचे युद्ध तुम्ही वेगळी भूमिका घेत असेल तर सत्तेचा गैर वापर जसा केला जातो ते अनेक पाडले बोलते. अलीकडे काही नवीन शब्द की महाराष्ट्राच्या देशात लाईक आहे त्याच्यासाठी ईडी हा शब्द वाचतात. आता ईडी हा शब्द देशाच्या कांदा पावसात ठेवतात आणि याच्यानंतर मी माहिती दिसली की ईडीचा गैरवापर किती झाला 2005 ते 2023 या 17 वर्षाच्या काळामध्ये ईडीच्या केसेस 6000 रजिस्टर झाले. त्याची चौकशी केल्याच्या नंतर सत्यावर आधारित केसेस किती निघाल्या 25. लक्षात घ्या तुम्ही की एवढ्या 6000 केसेस करायच्या आणि त्याच्या 25 त्याच्यामध्ये त्यांना काहीच मिळालं. अशा 25 पैकी ज्यांना शिक्षा नाही असे काही वर्तीचे आणि या कामांच्यासाठी ईडीचं बजेट 404 कोटी होतं. 404 कोटी खर्च करून योगा उपक्रम कधी केला. आणि हे करत असताना की ईडी कुणाच्या मागे लावली गेल्या 18 वर्षामध्ये 147 केसेसची चौकशी झाली. त्याच्यामध्ये 85% निर्देश हे विरोधी पक्षाचे होते आणि राजीव हा सत्य झाल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा हे ईडीचा आचार नव्हतं. 8 वर्षामध्ये 121 केसांच्या कारवाई केली. त्याची मुख्यमंत्री एक माझी मुख्यांची विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये समजाची 24 खासदार 21 आमदार 7 माजी खासदार 11 माजी खासदार आणि या सगळ्यामध्ये ईडीने ज्यांची कारवाई केली त्याच्यामध्ये एकाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं नाव नाही. एकाही त्याचा अर्थ काय? आणि काही लोकांची चौकशी आली होती, हे सत्य झाल्याच्या नंतर ती सत्ता ती चौकशी थांबवायचा निकाल केली त्या ठिकाणी घेतला. आणि म्हणून आज या अधिकाराचा गैरवापर फक्त लोकशाहीमध्ये त्यांच्या मनाच्या विरुद्ध जे काही बोलतात त्यांच्या विरुद्ध वापर नाही हा एक सगळी कार्यक्रम अशा राज्यकर्त्यांनी केले. आणि म्हणून या सगळ्याचे उद्योग आपल्याला जन्म तयार करावं लागेल. काही लोकांच्या वाचण्यात सुद्धा गेलं, काही लोक गेले असतात सक्सेसफुल. त्यांनी सांगितलं विकासासाठी आम्ही गेलो. संसदीय लोकशाहीसाठी विरोधी पक्षाला काही व्यर्थ असतं नाही. लोकशाहीमध्ये सत्ताधारी कसा महत्वाचा तसा विरोधी महत्व. या देशामध्ये विरोधी पक्षाची भूमिका असते आणि हा नेताही महत्वाचा असतो हे स्वातंत्र्याच्या नंतर अनेक वर्ष आपण पाहिले. भारताचा म्हणजे अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षाचे नेते होते. त्यांचा लौकिक प्रयत्न होता आणि त्यांनी केलेलं काम आणि त्यांची देशसेवा की लोकांच्या रक्षण करणे त्यांना भारत सरकार देण्यासाठी विरोधी पक्षाचा नेता सुद्धा काम करू शकतो हे
योग्य आहे आणि विकासाच्या खासगी निष्पक्ष संस्कृत ही सर्व एसटीसी केली गेली. महाराष्ट्रामध्ये नजीकच्या डॉक्टरचे नाव येते, नजीक दंडपेचे नाव येते, जर भाषांचं नाव येते, तुम्ही लघु विम्यांचं नाव लागलं. या सगळ्यांच्या साठी पाहिजे ती सत्ता देण्याची पाहिजे ती असताना सुद्धा त्याचा एसटीची विचार सांगित केला नाही. या देशांच्या माहितीमध्ये कळलं असं कसे की सत्ता चव्हाण सत्ता निर्मिती पक्षात होते. या सगळ्या लोकांना तुम्ही सत्तेच्या तुमच्यासाठी फायदेला नसतो, पण तुम्ही फायद्याचा स्वीकारला नाही. विकासाच्यासाठी पक्ष करतो, विरोध करतो अशी भूमिका घेतली नाही. आणि हे शिक्षण आपण सगळ्यांनी पाहिजे. आणि त्यामुळे आज या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा विचार हा तुम्हाला करावा लागतो. तुम्ही या ठिकाणी दोन दिवसाची दोन कामांच्यासाठी आहे. एक आरोग्याच्या क्षेत्रात काही काम नसते, नवीन कार्यक्रम यासाठी आणखी काही वेळेस लागेल की या क्षेत्राची जाणकार आहे नेमाचे आहे त्या सगळ्यांची आम्ही संपर्क साधू आणि यासाठी डॉक्टरांना जी काही गरज आहे ते सुरक्षित साधू. तर हे सगळं करत असताना खरे असताना आज महाराष्ट्रामध्ये नवी फिरी आत्मविश्वासाने उभारलेली कार्यक्रम आणि विचारांची स्पष्टता असलेली ही कार्यक्रमाचे आणि ही फिरी आणि खाते तुमच्या महाराष्ट्र योग्य रस्ता न्यायला प्रयत्नांची फराकर्ता केल्याचं राहणार.